दरम्यान चिपी विमानतळाच्या या कार्यक्रमात राणे आणि उद्धव ठाकरेंमध्ये शाब्दिक टोलेबाजी रंगली, पाहूया. माननीय बाळासाहेबांना एक गोष्ट कधीच आवडली नाही, खोटं बोलणं नाही आवडलं. आणि खोटं बोलणारा साहेबांकडे थारा नव्हता. मी म्हणत नाही कोणाला जवळ काळ जवळ करू नये, हा तुमचा प्रश्न आहे. सगळं तुम्हाला ब्रीफ होत आहे, माहिती मिळते आहे. खरी नाही एवढंच म्हणेन, खरी नाही, खरी नाही. तुमचे लोकप्रतिनिधी काय करतात एवढीच माहिती गुप्तपणे कोणाला तरी अपॉइंट करा आणि घ्या माहिती. आणि हेही खरंय की बाळासाहेबांना खोटं बोलणं आवडत नव्हतं, अजिबात नाही, एक क्षण सुद्धा नाही. आणि अशी खोटं बोलणारी कोण लोक होती त्यांना तेव्हा बाळासाहेबांनी शिवसेनेतून काढून टाकलं होतं, हा सुद्धा इतिहास आहे. कटू असलं तरी चालेल, पण सत्य बोल, खोटं बोलणं मला परवडणार नाही. खोटं बोलतो गेट आउट, हे दाखवलेलं आहे त्यांनी करून. त्याच्यामुळे मला ते इतिहासामध्ये जायचं नाही आहे. आपण आज केंद्रामध्ये मंत्री आहात, लघु का असेना सूक्ष्म का असेना, पण मोठं खातं तुमच्याकडे आहे. त्याचा उपयोग महाराष्ट्राला तुम्ही नक्की करून द्याल ही मला तुमच्याकडनं अपेक्षा आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे